ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाची व कार्यकर्त्यांची अडचण वाढविणाऱ्या सोलापूर पोलीस प्रशासनाच्या शहरबंदीच्या आदेशास न्यायालयाकडून स्थगिती मिळाली असल्याची माहिती ॲडव्होकेट रियाज यन शेख यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली आहे. सोलापूर शहरातील काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक रियाज इब्राहिम हुंडेकरी तसेच सोलापूर शहर मध्य विधानसभा अध्यक्ष वाहिद अब्दुल गफूर विजापुरे, आझर गोल्डन खाजाबाई रामपुरे, मैनुद्दीन रफीक हत्तुरे, MIM चे युवक अध्यक्ष मोहसिन गुलाब मैंदरगी तसेच समीर इब्राहिम हुंडेकरी या इस्मांना सोलापूर शहरामध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून दिनांक 27/4/2024 ते मतदान 7/5/2024 कालावधीमध्ये सोलापूर शहरामध्ये वास्तव्यास करू नये तसेच सोलापूर शहरामध्ये एंट्री करू नये, प्रवेश करू नये अशी शहरबंदीचा जो आदेश सोलापूर येथील सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच विशेष कार्यकारी दंडाधिकारी विभाग 1 व विभाग 2 यांनी जे पारित केले होते सदर आदेशास सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री राणेसाहेब यांनी स्थगिती दिलेली आहे व स्टे दिलेला आहे. यामध्ये घटनेची थोडक्यात पार्श्वभूमी अशी आहे की सोलापूर शहरामध्ये सध्या लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे आणि सदर इलेक्शनच्या प्रचारामध्ये सर्व यंत्रणा या ठिकाणी लागलेली आहे. भाजप असो किंवा MIM असो, काँग्रेस असो, इतर सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या उमेदवाराला निवडून आणण्याकरिता या ठिकाणी प्रचाराचे काम करत आहेत. परंतु दरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी यातील सोलापूर शहरामधील ज्यांच्या विरुद्ध काही पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत अशा व्यक्तींची यादी बनवून या ठिकाणी सोलापूरचे पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2 श्री अजय परमार साहेब व सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 श्री तोरडमल साहेब अशा साहेबांनी जे आहे यातील सोलापूर शहरातील काँग्रेसचे कार्यकर्ते यांना अतिशय कमी कालावधी नोटीस देऊन 25 तारखेला नोटीस काढली. सदरची नोटीस सर्व सामनेवाला यांना 26 तारखेला देण्यात आली व 27 तारखेला त्वरित म्हणणे मांडण्याचे आदेश दिले. 27 तारखेला म्हणणे मांडण्याकरिता वकिलांशी संपर्क करून कागदपत्राची जुळवाजुळव करण्यापूर्वीच या ठिकाणी सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 व 2 यांनी यातील सर्व आरोपींना एक प्रकारे सामनेवाला यांना जे आहे सोलापूर शहरातून तुम्ही निघून जावे, सोलापूर शहरामध्ये वास्तव्य करू नये व सोलापूर शहरामध्ये निवडणूक कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारे प्रवेश न करता केवळ मतदानाकरिता येऊन पुन्हा सोलापूर शहरामध्ये जाण्याचे कठोर आदेश या ठिकाणी पारित केले होते. त्यामुळे सदरचे आदेश हे चुकीचे, बेकायदेशीर असून या ठिकाणी घटनेची पायमल्ली करणारे आहेत व सर्वसामान्य नागरिकांचे जे घटनेने दिलेले अधिकार आहेत त्याचं स्पष्टपणे उल्लंघन करणारे असल्याचे प्रथमदर्शनी या ठिकाणी दिसून आल्याने आम्ही यातील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक रियाज हुंडेकरी, वाहिद बिजापुरे तसेच आझर रामपुरे, या ठिकाणी मैनुद्दीन हत्तुरे, मोहसिन मैंदरगी व समीर हुंडेकरी इत्यादी लोकांच्या मार्फत सोलापूर येथील सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयामध्ये रिव्हिजन अर्ज सादर केला होता. तसेच पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 व 2 यांनी केलेली कारवाई व पारित केलेला आदेश हा कायदेशीर नसून चुकीचा आहे. कलम 144 ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीचा अतिशय चुकीचा अर्थ या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. सदर सामनेवाला यांना कुठल्याही प्रकारे सोलापूर शहराच्या बाहेर पाठवण्या इतपत अत्यंत अडचणीची व इमर्जन्सी परिस्थिती कुठल्याही प्रकारची उद्भवलेली नाही. या सामनेवालांच्या विरुद्ध जे आरोप केलेले आहेत नोटीसीमध्ये त्या नोटीसीमधील आरोप व खटले तसेच काही केसेस या निकाली झालेल्या असताना सुद्धा त्या न्यायप्रविष्ट दाखवल्याचे पोलिसांनी खोटपणाने नोटीसीमध्ये नमूद केलेले आहे आणि एकंदरीत नैसर्गिक न्यायतत्वाचा कुठल्याही प्रकारचा दृष्टिकोन या ठिकाणी न बाळगता आणि कुठल्याही प्रकारची संधी न देता एक प्रकारे मनमानी आणि जुलमी कारवाई या ठिकाणी केल्याचे आम्ही मेहरबान न्यायालयास निदर्शनास आणून दिले. तसेच या कारवाईस जर हे आरोपी यातील हे सर्व कार्यकर्ते हे काँग्रेस पक्षाचे, MIM पक्षाचे व इतर पक्षाचे काम करणारे आहेत यांना जर सोलापूर शहराच्या जर बाहेर पाठवलं, यांना जर शहरबंदी केली तर याचा नक्कीच परिणाम जे आहे त्यांच्या उमेदवारावर होणार आहे, प्रचारावर होणार आहे, संबंध नागरिकावर होणार आहे आणि अनेक जबाबदाऱ्या या ठिकाणी पक्षाने या कार्यकर्त्यांना दिलेल्या असल्यामुळे
यांचं सोलापूर शहरामध्ये बाहेर गेल्यास त्यांच्या कार्यकर्त्यांना कदाचित निवडणुकीमध्ये हार देखील व्हावी लागेल अशी दाट शक्यता नाकारता येत नाही असा देखील आम्ही युक्तिवाद केला. आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री योगेश राणेसाहेब यांनी सर्वच म्हणजे जे वाहिद बिजापुरे, अजर रामपुरे, मैनुद्दीन रफिक अत्तुरे, मोहसिन गुलाब मैंदरगी, समीर इब्राहिम हुंडेकरी व रियाज अहमद इब्राहिम हुंडेकरी अशा सर्वांना दिलासा देत त्यांच्या विरुद्ध पारित करण्यात आलेले विभाग एक व विभाग दोन सहाय्यक पोलीस आयुक्त यांचे आदेशास 2 तारखेपर्यंत स्थगिती दिलेली आहे आणि यातील पोलीस प्रशासनाला कार्यकारी दंडाधिकारी यांना जे आहे म्हणणे मांडण्याचे सरकार पक्षाला म्हणणे मांडण्याचे आदेश देखील या ठिकाणी पारित केलेले आहेत. खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी. आमच्याकडे मिळेल स्पेशल फालुदा मस्तानी, खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, सीताफळ ज्यूस, स्पेशल लस्सी, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिलीसाठी स्वतंत्र सोयी, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य. सोलापुरातील सुप्रसिद्ध अफसान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक ते विजापूर वेज रस्ता सोलापूर.